अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सगळ्यात महत्वाचा प्र प्रश्न की ताई तीन दिवसाचं गुरुचरित्राचं पारण आम्ही करू शकतो का आम्ही करू शकतो का केव्हा करू शकतो आणि कसं करायचं तर सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळ मिळतील <coughs> सगळ्यात आधी त्याच्या पण आधी एक सूचना द्यावीशी वाटते उद्या चंडीयाग आहे प्रत्येक केंद्रात जवळपासच्या केंद्रात तुम्ही जाऊन जा तुम्ही उद्या याग आहे आई भगवतीची सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे तुम्हाला माहिती आहे आपण चौदा दुर्गा सप्तशती पारायण केल्यावर आपल्याला नवं चंडीचं फळ मिळतं पण उद्या याग आहे कृपया महिलांनो उद्या रविवार आहे काम बाजूला सोडा काम आयुष्यभर आहे आपल्याला पण चंडी आगाची सेवा कृपया मिस करू नका तर आता मी व्हिडिओकडे वळते आता बघा ताई चंडीयाग कधी आहे तर तुम्ही जवळपासच्या केंद्रात जाऊन चौकशी करा कारण कुठे थोडंसा टाईम खालीवरती होतं प्रत्येक केंद्रामध्ये तर बघा तीन दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण कसं करावं सगळ्यात आधी गुरुचरित्राचं पारायण करणं याच्या स्वतःच्या मनाला शिस्त लावायची असते गुरुचरित्र हा एक अद्भुत दिव्य असा ग्रंथ आहे जो आयुष्याला वळण लावून जातो जो आयुष्याचं सोनं करून जातो आणि गुरुचरित्र हा ग्रंथ आपल्याला खूप काही शिकवून जातो सगळ्यात महत्त्वाचं तीन दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण ताई आम्ही करू शकतो का ज्या ज्या व्यक्तीची महिलांची बसण्याची कॅपॅसिटी आहे तुम्हाला माहिती आहे का सात दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण का सांगत असेल गुरुचरित्राचा ग्रंथ प्रत्येक ओवीनोवी प्रत्येक ग्रंथातून आपल्याला काही ना काही शिकण्यासारखं आहे प्रत्येक ग्रंथाची आपापली एक फलश्रुती आहे तीन दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण जे नवीन असेल त्यांनी तर कृपया तीन दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण करू नका कारण तीन दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी तुम्हाला सहा ते सात तास बसावं लागतं सहा ते सात तास आता तीन दिवसाचं ज्यांना बघा ज्या महिला वर्षानुवर्ष करत आहे त्यांना इच्छा असेल तर त्या तीन दिवसाचं करू शकतात तर ते कसं करायचं ते तुम्हाला सांगते पाच तारीख सहा तारीख सात तारीख म्हणजे मंगळवार ना हां मंगळवार बुद्ध सॉरी सोमवार मंगळवार आणि बुधवार ह्या तीन दिवसात तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तीन दिव दिवसाचं बऱ्याच बायकांनी ही सेवा सुरुवात केली असेल हरकत नाही पण मी तुम्हाला सांगते पाच तारीख सहा तारीख सात तारीख म्हणजे परवा सोमवार मंगळवार बुधवार ह्या तीन दिवसात पारायण तुम्हाला करायचं आहे परत एकदा सांगते नियम सगळे सारखे सार आहे नियमात काहीही नाही पण जो कोणी पहिल्यांदा गुरुचरित्राचं ग्रंथाचं पठन करत असेल कारण बघा आपल्याला किती वाचता येतं आणि नुसतं ओळीवर बोट ठेवण्यात आणि नुसतं वाचण्यात कसलाही अर्थ नाही आता आम्ही रोज गुरुचरित्राचं पारायण करतो मी माझं सांगते मला तरी दोन तास लागतात मी भावार्थ पण वाचते कारण त्या अध्यायामध्ये मी रममाण होऊन जाते उगच सहा तास बसणं म्हणजे काय ओळीवर न बोट ठेवणं नुसतं वाचणं वाचणं अरे आत्मसात करा त्या ग्रंथातून काहीतरी मिळ मिळतं आहे गुरु भक्ती कशी असावी खूप काही आहे त्या ग्रंथात सांगण्यासारखं तो ग्रंथ इतका पवित्र आहे ज्यांना वाचण्याचं स्पीड आहे आणि ज्यांना मराठी प्राकृत समस्त जो आपला दिंडोरीप्रणित ग्रंथ आहे वाचण्याचं स्पीड तुमच्या मनाला एक स्टॅमिना पाहिजे की सा, मी सहा तास ब बसू शकते परत कमेंट्स येतील ताई सहा तास लगातार आहे का पहाटे चार वाजेपासून दुपारी चार वाजेपर्यंत तुम्ही बसू शकता सलग सहा तास ज्यांची कॅपॅसिटी असेल त्या करू शकता पण महिलांना आपल्याला माहिती आहे आपल्याला कामं असता तुम्ही दोन टप्प्यात वाचू शकता तीन तीन चार चार टप्पे करू नका दोन ग्रंथ झाले उठले काम केलं परत दोन ग्रंथ झाले उठले काम केलं असं करू नका तुम्हाला सहा तास म्हणजे सकाळी तीन तास किंवा दुपारी तीन तास सका पहाटे तीन तीन तास नंतर साडेबारा नंतर तीन तास बारा ते साडेबारामध्ये सेवा करायची नाही नंतर तुम्ही चारच्या वाचू शकता सहा ते सात तास कन्स कन्सिडर करा त्याच्याबरोबर किती अध्याय वाचायचे सगळ्यात महत्वाचं तर बघा अध्याय पहिल्या दिवशी एक ते बावीस अध्याय वाचायचे असतात एक ते बावीस अध्याय बावीस अध्याय वाचल्यानंतर दुसऱ्या दिव दिवशी तेवीस ते तेहतीस अध्याय म्हणजे काय एक ते बावीस तेवीस तेहतीस आणि तेहतीस ते त्रेपन्न म्हणजे काय बावीस तेहतीस पण या पद्धतीने तुम्हाला तीन दिवसात गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं पण मी तुम्हाला खरं सांगू का आयुष्यात मी तरी कधी तीन दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण केलं नाही कदाचित मी बसू पण शकते सहा तास की एवढा स्टॅमिना आहे की तीन तीन तासाचं करून पण ना माझंही मन आहे ना की ते इकडे तिकडे फिरत राहील मग कुठेतरी जाईल कुठेतरी असं अरे बापरे हे काम बाकी ते काम बाकी आहे पहाटे जेव्हा आपण वाचतो ज्या महिलांना पहाटे वाचायची इच्छा असेल त्यांना बेस्ट वे त्यांनी काय करावं की पहाटे जेवढे अध्याय होतील चार वाजेपासून पाच वाजेपासून तेवढं तुम्ही आठ नऊ वाजेपर्यंत वाचून घ्या नंतर थोडंसं काम करा मला माहिती आहे संसार आहे जो आपल्या आपल्याला त्याच्यातून सुटका नाही आहे पण नंतर बाकीचे कामं करून तुम्ही नंतर ग्रंथन ग्रंथ पठन करू शकता नियम सगळे सारखे कुठलेही नियम चेंज नाही की तीन दिवसात करताय मग काहीतरी आता बघा सात तारखेला दत्त जयंती आहे सात तारखेला उपवास असतो जो आठ तारखेला सोडायचा असतो दत्त जय जे... दत्त जयंतीचा उपवास मी त्याच्याबद्दल सांगणार आहे पण आता थोडक्यात सांगते तर तुम्हाला सात तारखेपर्यंत वाचून घ्याय गे... घ्यायचं आहे बरेच लोक सातला पण तुम्ही समाप्ती करू शकता हरकत नाही कारण ते तीन दिवसाचं कारण आहे तुम्ही सात तारखेला नैवेद्य दाखवून समाप्ती करू शकता त्याच्यावर व्हिडिओ येईलच पण मी आता फक्त तुम्हाला सांगते की ह्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे सगळ्यात महत्वाचं गुरुचरित्राचं तीन दिवसाचं म्हणजे मी दिंडोरी प्रणित ग्रंथ सांगते वाचायला तुम्हाला सहा तास लागल तेवढी मानसिकता पाहिजे तेवढं मन एका ठिकाण्यावर पाहिजे की नाही मला हे वाचायचं आहे माझं मन मला ठिकाणावर करायचं आहे सगळ्यात महत्वाचं तीन दिवसाचं गुरुचरित्राचं पारण केल्यावर फलश्रुती मिळते का तुमची श्रद्धा इतकी महत्वाची पाहिजे ना की, की प्रत्येक ग्रंथ त्या ग्रंथात तुम्ही गेलेले आहात तुम्ही तिथे सगुण रूपात आहात असं आपल्याला जाणवलं पाहिजे की खरंच असे गुरुभक्त होते त्या गोष्टीमध्ये इतकं इन्वॉल्व्ह होऊन जायचं ना की कधी सहा तास होऊन जातील कळणार नाही तर बऱ्याच कमेंट्सच्या कमेंट्स होत्या की ताई तीन दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं तर ह्या पद्धतीने तुम्हाला तीन दिवसाच्या गुरुचरित्राच्या पारायणाची सांगता करायची आहे आणि ज्या ज्यांची इच्छा असेल त्यांनी करावं पण सगळ्यात आधी जे नवीन लोक असेल ना त्यांना कृपया हात जोडून विनंती तीन दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण करू नका कारण एक तर सात दिवसाला तुम्हाला तिथे दोन अडीच तास लागणार आहे तर ते तीन दिवसासाठी सात आठ तास लागेल आणि तेवढी मानसिकता आपली नाही किंवा तेवढी बसण्याची प्रकृती पण आपली नाही आहे आणि सॉरी आणि घरात काम करणारे पण तेवढे नाही कोणीतरी एक तीन दिवस ऍडजस्ट करेल की चल बाई मी स्वयंपाक करते आणि तू असं काय म्हणून सांगते पण ज्यांची इच्छा आहे ज्यांचा स्टॅमिना आहे ते, ते करू शकता हरकत नाही फक्त मनाची तयारी की सहा सात ता तास आपल्याला एका ठिकाणी बसायचं आहे किंवा सकाळी साडेतीन तास संध्याकाळी दोन तास तीन तास काय असेल ते तुमच्या वाचनाच्या स्टॅमिनावर आहे ह्या पद्धतीने आहे खूप रिक्वेस्ट होती म्हणून हा व्हिडिओ केला आहे ज्यांना ज्यांना करायचा असेल त्यांनी नक्कीच पाच तारखेला तुम्ही सुरुवात करा आणि तुम्ही पारायण करू शकता फक्त तुमचं मन चित्त थराव थारेवर असणं खूप महत्त्वाचं आहे तर झालेली शिवा महाराजांची चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ ते थांबवते सबस्क्राइब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ